तर संजय राऊत यांची गेल्या 5 तासांपासून ईडीची चौकशी सुरू आहे. आज संजय राऊत ईडी कार्यालयामध्ये आहेत आणि त्यांची जवळपास 5 तासापासून चौकशी सुरू आहे. तर आज सकाळी 11:45 संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांची ही चौकशी होते. आज सकाळी त्यांना काही कागदपत्रांसह ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार संजय राऊत 12:45 ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून त्यांची ही चौकशी सुरू आहे. अधिक माहिती आपण घेऊयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, गेल्या 5 तासांपासून संजय राऊतांची चौकशी सुरू आहे, काय माहिती मिळते? निखिल, आपण पाहतोय की गोरेगाव पत्राचा भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांना समन्स पाठवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं दुसऱ्या समन्सला हजेरी लावत संजय राऊत आज 12:45 ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि गेल्या 5 तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. प्रवीण राऊत जे फेब्रुवारी महिन्यामध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, त्यांना अटक झालेली होती आणि तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मात्र त्यांच्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगानं जो काही बाबी समोर आलेल्या होत्या तेव्हा संजय राऊत यांचं सुद्धा नाव समोर आलेलं होतं आणि आता ईडीने थेट त्यांना समन्स पाठवून त्यांना चौकशीला बोलावलेलं आहे. आज चौकशीचा संजय राऊत यांचा पहिला दिवस आहे, त्यामुळे अजून काही तास ही चौकशी चालू राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल. तर संजय राऊत यांची गेल्या 5 तासांपासून ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे.